राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आदेश त्यांच्याच पक्षाच्या एका आमदारांना धुडकावून लावलेत. कोण आहेत राष्ट्रवादीचे हे आमदार, तुम्हीच पहा. कोरोनात आमदाराची घोड्यावरून वरात, निर्बंधातही आमदाराची विजय मिरवणूक, गर्दीतून आमदारांचा घोडा सुसाट. शिरूरचे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांची ही मिरवणूक पहा. दररोज कोरोनाचे 25,000 रुग्ण वाढत असताना अशोक पवारांनी मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीतल्या विजयानंतर शिरूरमध्ये मिरवणूक काढली. त्यांच्याच पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कानी कपाळी ओरडून सांगत असताना कार्यकर्ते मात्र बेफाम झाले. ते निवडून आल्याबद्दल त्यांना आमच्या शुभेच्छा आहेच, परंतु स्टंटबाजी थांबवून जरा जनतेचीही काळजी करावी आणि आपल्याच पक्षाच्या प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचा आणि आपल्याच सरकारमधल्या मुख्यमंत्र्याचे देखील सूचनांचं पालन करावं असं आव्हान मी त्यांना करतो आणि जनतेच्या जीवाशी खेळवणं त्यांनी थांबवावं. राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी अशोक पवारांनी हे करणं अपेक्षित नव्हतं असं सांगत त्यांचे कान पिरगळले. राजकीय मिरवणुका, राजकीय सभा समारंभ होऊ नयेत हीच अपेक्षा माननीय मुख्यमंत्र्यांनी पण त्या ठिकाणी अपेक्षित केलेली आहे. माननीय पवार साहेबांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय की आता आपण पॉलिटिकल कुठल्याही सभा समारंभ घेऊ नये. लोकप्रतिनिधींनाच जर कोरोनाचं गांभीर्य नसेल तर जनतेनं नियम पाळावेत अशी अपेक्षा बाळगून कसं चालणार. रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, शिरूर. आता बातमी नाशिक मधून. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात आता लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील तरच त्यांना मंदिरात प्रवेश मिळणार आहे. 8 जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे, तर 10 वर्षांच्या आतील बालकांना आणि 65 वर्षांवरील व्यक्तींना सुद्धा मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचं देवस्थान ट्रस्टकडून आता स्पष्ट करण्यात आलं आहे.